हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत चाळीस साईजची कटोरी ब्लाउजची जी कटिंग आहे तर फक्त फ्रंट साईट मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची कटिंग करून दाखवणार आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने ही कटोरी मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करीत आहे तर कटोरीचा पॅटर्नसुद्धा म्हणजे साडेपाच इंचावरतीच घेतलेला आहे कशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ब्लाऊजची मापे कशा पद्धतीने घ्यायची किंवा आपण ब्लाऊजची साईज कोणत्या साईजने मोजायची तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून सांगायला विसरू नका आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर ब्लाऊजची जी आपण घडी मोजत असतो तर बटन ज्या आपण हुक लावतो त्या हुक ने आपण ब्लाऊजची जी घडी आहे तर ती मोजायची आता ज्या जिथपासून आपण फिटिंग केलेली आहे जिथपर्यंत आपली फिटिंगची लास्ट टीप असते तर त्या लास्ट लास्ट टिपपासून तर आपल्या जी हुक लावण्याचं जी पहिलं हूक आहे तिथपर्यंत आपला हा सरळ टेप आपला मोजून घ्यायचा आणि आपली ही साईज आपल्याला लक्षात येते ब्लाऊजची कशा पद्धतीने घ्यायची तर दुसरी गोष्ट आपण ब्लाऊजची उंची कशा पद्धतीने मोजायची तर उंची ही फ्रंट साईड साईटने कधीच मोजायची नाही ती बॅक साईडने मोजून घ्यायची जर तुम्ही बॅक साईडने उंची मोजत असाल तर शोल्डरच्या मध्ये घ्यायचा शोल्डरच्या मध्ये घेऊन खाली आपण जो टक्स दिलेला असतो म्हणजे टक्स मारलेला असतो तो टक्सवर हुबे जसा टेप त्याच्यावरतीच धरायचा म्हणजे आपली ऍक्युरेट आपली ही उंची येणार आहे तर मी ती लिहून ठेवलेली आहे आता मला काय करायचं आहे की जी ब्लाऊजमध्ये उंची आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत दीड इंच दीड इंच आपण शिलाई मार्जिंगसाठी ठेवणार आहे मी आणि हे पाहू शकता म्हणजे साडेबारा अधिक चौदा इंच आपण ही ब्लाऊजची पूर्ण उंची घेणार आहे मी दीड इंच आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहे आता बऱ्याच जणांचं काय असतं की आपण दहा इंच जी घडी असते ब्लाऊजची तर त्याच्यामध्ये आपण पावणे सहा किंवा सहा इंच जे शोल्डर मोंडा घेत असतो परंतु इथं तसं नाही आहे त्यांचं शोल्डर खूप छोटं आहे म्हणजे सव्वा दोन इंचाचंच आपलं शोल्डर आहे त्यांचं तर त्यासाठी मग मी साडेपाच इंचावरतीच हा घेतलेला आहे शोल्डर जे आहे तर ते साडेपाच इंच पूर्ण घेतलेलं आहे दोनच इंच किंवा सव्वा दोन इंच आपला हा शोल्डर आहे दोन इंच दोन रेषा तर ते अशा पद्धतीने हे शोल्डरसुद्धा कमी आहे मग त्याच्यामुळे मी सा जो शोल्डरच पूर्णचं शोल्डर जे आहे तर ते साडेपाच इंच घेतलेलं आहे गळं आपलं साडीच इंच आणि अडीच इंच शिलाई करून जे आपलं शोल्डर राहत आहे तर तेवढं ते मी शोल्डर घेतलेलं आहे साडेपाच थोडंसं सा साडेपाच आणि दोन रेषा जास्तीचं घेतलं तरी चालेल शिलाईमध्ये इकडं तिकडं होऊ शकतं आणि आपल्याला कमी जास्त वाटलं तर आपण शोल्डरच्या साईडनी म्हणजे ज्या साईडनी बाही जोडतो त्या साईडने आपण कटिंग करून टाकू शकतो तर अशाच पद्धतीने मुंडासुद्धा मी पावणे सहा इंचावरती मोंडा घेतलेला आहे मोंडा थोडासा जास्तीचा घेतलेला आहे तर हे अशा पद्धतीने आता जी ब्लाऊजची आपली फिटिंगची आहे तर तिथं मी सगळे क्रेश ओढून घेते जिथपर्यंत मोंढ्यापर्यंत तर तिथे क्रेश ओढून घेतलेली मी आता आपण शिलाई मार्जिंगसाठी शक्यतो जेवढं मोठं ब्लाऊज असेल आप तर आपल्याला ब्लाऊज पीस कमी पडतो तर मग शक्यतो सव्वा इंच दीड इंचापर्यंत तुम्ही शिलाई मार्जिंग ठेवू शकता कारण का तर आपल्याला ॲडजस्ट होत नाही ब्लाऊज तर अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता आता मोंढ्यामध्ये जो आकार देण्यासाठी आपण एक इंचावरती अंतर घेत असतो बॅक साईडला दीड इंचावरती अंतर घेणार आहे आणि आपण संपूर्ण जी कटिंग केल्यानंतर आपण ब्लाऊज पिसावर त्याची मांडणी मांडून बॅक साईडची मापे टाकून कशा पद्धतीने तो सुद्धा व्हिडिओ हा व्हिडिओ झाल्यानंतर अपलोड होणार आहे तर हे पाहू शकता आता अशाच पद्धतीने एक इंच अंतरावरती मी मुंड्याचा आकार देऊन घेतला आता आपण जो समोरचा गळा असतो तर तो अशा पद्धतीने मोजायचा जिथपासून कटोरी जोडलेली आहे आणि शोल्डर तिथपासून मोजून हुबे टाकायचं तर ते स पाच इंचावरती मी घेतलेलं आहे पाच किंवा सव्वा पाच इंचावरती घ्यायचं तर अडीच इंचावरती हा गळा घेऊन मी त्याला चौकोन एक बॉक्स करून घेतलेला आहे बॉक्स केल्यानंतर मोंढ्यामध्ये सुद्धा समोरच्या गळाला गोल आकार देण्यासाठी एक इंच अंतरावरती अशी एक कोपऱ्यामध्ये त्या मी रेशोडून घेतली आता त्याला असा हलक्या हाताने गोल आकार देऊन घ्यायचा तर हा गोलाकार मी देऊन घेतलेला आहे आता तुम्ही पाहू शकता आपण आता बेल्टपट्टीचं अंतर किती ठेवायचं तर बऱ्याच जणांचं बेल्टपट्टीचं अंतरच तीन किंवा साडेतीन असतं कुणाचं अडीच किंवा दोन किंवा अडीच असतं आपल्या आपल्या पद्धती वेगवेगळ्या असतात तर मी हे साडेतीन इंच प्लस तीन इंच घेत आहे तर जे आपण फिटिंगची जी शिलाई आहे तर त्यासुद्धा मी रेषा सरळ एक मारून घेते कमरेपर्यंत मी कमरेचं माप घेत नाही कमीत जास्त जर पडलं तर प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे आपण जशी वर वरची रेस मोंढ्याची ओढलेली आपण दीड इंच एक्स्ट्रा दहा इंच तर तशाच पद्धतीने ओढून घेतली आता या साईडने तीन इंचावरती या साईडने तीन इंचावरती एक सरळ एक रेश ओढून घेऊन त्याला आपण आकार देऊन घेतला इकडच्या पट्टीच्या साईडनी साडेतीन इंचा अंतरावरती तर अशा पद्धतीने ही बेल्ट पट्टी जी आहे तर ती तयार झालेली आहे तर आपण आता पाहणार आहोत तर कटोरी कशा पद्धतीने मोजायची आणि कोणत्या साईडनी कटोरी को मोजून घ्यायची तर कटोरी आपली जे हूक लावलेले असतं त्या साईडनी मोजून घ्यायची वरच्या साईडनी तर ती कटोरीचं जे माप निघल तेवढं आपण अंतरावरती या साईडनीच टाकून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी तिथं एक थोडीशी रेश ओढून घेतली आता मोंढ्यामध्ये अडीच किंवा सव्वा दोन इंच अंतर असतं पण त्यांचं थोडं लयच कमी आहे तर मग मी ते सव्वा दोन इंच अंतरावरती एक रेश ओढून घेतलेली आहे फक्त सव्वा दोन अंतर बरेच जण अडीच इंचा अंतरावरती घेतात कोणी पावणे तीन घेतं परंतु शक्यतो लास्ट अडीच किंच किंवा सव्वा दोन इंचावरती ते तुम्ही अंतर देऊन घ्या वरच्या साईडनी अर्धा इंच आकारावरती आता आपण तो कटोरीला जो आकार देण्यासाठी पॉईंट जे काढलेले आहे तर ते पॉईंटला तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे म्हणजे गळ्याचा का काखेमधला मोंढ्यामधला आणि खाली कटोरीचा बेल्टपट्टी बसला तर तिन्ही सुद्धा मी जोडून घेतलेली आहेत आता आपण त्याची कटिंग करून घेणार आहोत तर सर्वात आधी मी शोल्डरच्या ही कटिंग केली आता बेल्टपट्टी पट्टी क कटिंग करून घेत आहे तर अशाच पद्धतीने सगळे जे आपण रेषा तयार केलेल्या आहे तर तशा पद्धतीने करून घ्यायची आणि क्लासमध्ये सुद्धा येस शिकवतात फर्स्ट इथूनच सुरुवात होती आणि पेपर कटिंगपासूनच सुरुवात होते आता शक्यतो बरेच जण ज्यावेळेस आपण क्लास लावतो तर पेपरवरतीच कटिंग शिकतात आणि अशा पद्धतीने जर पेपरवरती कटिंग शिकले तुम्ही तर खूप पटकन येते आणि जास्त मापण नसल्यामुळे ही कटिंग अतिशय सोपी आहे मग कोणत्याही साईजचं ब्लाऊज असो चाळीस साईजचं असो किंवा बेचाळीस साईजचा असो किंवा अठ्ठेचाळीस साईजचा असो हे ब्लाऊजचे कितीही मोठं ब्लाऊज असू द्या अशा पद्धतीने तुम्ही ही कटिंग करून घ्यायची हे पॅटर्न पाहू शकता किती छान आणि आकारसुद्धा खूप सुंदर आलेला आहे त्याचा आता आपण कटोरीचा जो पॅटर्न असतो तर तो आहे तसा आपण शिवत नाही कारण त्याला दीड इंच आपण कटोरीचा जो टक्स देण्यासाठी जास्त वाढवून घेत असतो शिलाईसाठी अर्धा अर्धा इंच लागत असतं मग त्यासाठी आपण वाढवून घ्यावा लागत आहे मग आपल्याला दुसऱ्या पेपरवरती मी ठेवून जशी निघलेला जो पॅटर्न तर तोच पॅटर्न पेपरवरती ठेवून मार्जिंग करून घेत कर जस आहे जसं आपण मार्जिंग करतो जसं आहे तशा पद्धतीने मार्जिंग मी करून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा तशा पद्धतीने मार्जिंग करून घ्या तर ही मार्जिंग झाल्यानंतर तो बाजूला ठेवून घेतला मी आता आपण कोणत्या साईडने किती वाढवायचं हे मी तुम्हाला सांगते तर गळ्याच्या साईडने आपण अर्धा इंच वाढून घ्यायचं गळ्याच्या साईडने कारण ते आपण कटोरीला जर जोडत नाही का जो जर ते अर्धा इंच लागतो तिथं तर त्या साईडने अर्धा इंच जोडून घेतलं आता आपल्याला टक्स देण्यासाठी दीड दीड इंच लागत असतं तर आपण या साईडने दीड इंच आणि या साईडने दीड इंच घेऊयात या साईडने दीड इंच आणि या साईडने सुद्धा दीड इंच अंतरावरती अशी रेश वडून घेऊन ते आपला आकार देऊन घेऊयात आता जो अर्धा इंच आकार दिलेला होता ना वरचा गळ्याच्या साईडने आणि खाली तिकड पली पलीकडच्या साईडनी दीड इंच आता अंतरावरती त्याला एक गोलाकार करून घेतला आता इकडे जे बटन पट्टी आपण जोडतो तर त्या साईडने थोडंसं वाढून घ्यायचं नाही फक्त एक तीर कसाशी एक रेस ओळून त्याला तो पॉइंट पॉईंट जो काढलेला आहे तर त्या पॉईंटला आपण जोडून घ्यायचं तर आता अशा पद्धतीने आपण हे दोन पॉईंट झालेले आहे आता आपण याचा मध्य मध्यभागी काढून घ्यायचा जो कटोरीचा जो मध्य आहे तो टक्स काढण्यासाठी आपण करत असतो तर तो मध्य मी टेपच्या साह्याने काढला आणि तिथंसुद्धा सव्वा एक इंच तुम बऱ्याच जणांचं काय होतं आपण दीड घेतो तर कटोरी जास्तीची राहते मग आपल्याला कशी कट करावा कटोरी कर राहिलेल्यानंतर ले चुकती की काय असं बऱ्याच जणांचं असतं त्याच्यामुळं तुम्ही सव्वा एक इंच घ्या ती ॲक्युरेट बसते किंवा दीड इंच तुम्हाला जास्तीचं घेऊ शकता परंतु सव्वा एक इंच खूप छान बसते तर ही अशा पद्धतीने ही जी कटोरी आहे तर मी कटोरीचा पॅटर्नसुद्धा तुम्हाला काढून दाखवलेला आहे आता आपण जी जशा पद्धतीने जी मार्जिंग केलेली होती जी बाहेरच्या साईडने मार्जिंग केलेली होती वाढून घेतलेली तर ती मार्जिंग मी कटिंग करून घेत आहे तर हे अशा पद्धतीने कटून कटिंग करून झाल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवत आहे पॅटर्न किती सुंदर आलेलं आहे कटोरीचासुद्धा आकारसुद्धा खूप छान आलेला आहे आणि खूप छान बसते ही कटोरी तर हे अशा पद्धतीने हे जे पॅटर्न आहेत तर ते तयार झालेले आहे आता मी तुम्हाला जो मधला पॉईंट आहे तर तो पॉईंटसुद्धा देऊन दाखवते म्हणजे आपण टक्स कशा पद्धतीने घेतो तर आडवा जो घेतो तो दीड इंचावरती आणि जो उभा घेत असतो तो अडीच इंचावरती आपण हा पॉईंट घेत असतो तर अशा पद्धतीने आता त्याला थोडंसं असा पेपरला मी फोल्ड करून घेते आणि आपण तो कटोरीचा जो कप आहे तर कशा पद्धतीने आला हे तुम्हाला मी दाखवते तरी हे पाहू शकता किती सुंदर आलेली आहे कटोरी अतिशय सुंदर आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सरळ साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे आता कटोरी आपण मोजून घ्यायची आपली किती भवर आहे तर ही सहा इंच भरत आहे आपण टक्स देऊन तर मग अर्धा इंच या साईडनी आणि अर्धा इंच पट्टीच्या साईडनी जाते बरोबर आपली साडेपाच इंच कटोरी येते म्हणजे तशा पद्धतीने जर तुम्ही कटोरीचे पॉईंट जर मोजले ना तर कटोरी कमी किंवा जास्त होणारच नाही मी माझ्या पद्धती तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ना मला नक्की सांगा तर हे अशा पद्धतीने मी आता तुम्हाला जोडून दाखवते पॅटर्नला तर हे पेपर असल्यामुळे इकडे तिकडं थोडंसं होतं पण खूप छान अशी एकदम ॲक्युरेट कटोरी येते आपली आणि कमी जास्त अजिबात होत नाही तर हे पाहू शकता अशाच पद्धतीने मी ह्या पॅटर्न काढून घेतलेला आहे आता याच्यामध्येच मी तुम्हाला वाईचीसुद्धा कटिंग दाखवणार आहे आणि बॅकसाईडची जी कटिंग आणि जे जा कटिंग झाल्यानंतर आपले जे पॅटर्न आहेत ते पॅटर्न आपण दुसरा म्हणजे दुसरा, दुसरा व्हिडिओ येणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे तर ते तुम्हाला दाखवणार आहे आता बाहीसुद्धा खूप मोठी आहे म्हणजे आपल्या बाहीची जी साईज आहे ना तर ती सात इंचावरती आहे तर मग आपण तुम्ही कटोरीचं ब्लाऊज म्हणजे आस्तरचा ब्लाऊज जर शिवत असाल तर दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं तर तो मी म्हणतान का तर पुढं आपण बाईच्या समोरच्या साईडने एक इंच आतमध्ये फोल्ड करत असतो आणि बाही शिवण्यासाठी अर्धा इंच लागत असतं तर मग अशा पद्धतीने आणि बिना अस्तरचं ब्लाऊज अस्तरचं ब्लाऊज शिवत असताना फक्त अर्धा इंच लागत असतं तर हे अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे आता तुम्ही अंतर जे आहे सव्वा दोन इंच किंवा दोन इंचसुद्धा घेऊ शकता तुमच्या बाहीवर डिफेंट आहे मी तुम्हाला या आधीचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे बाहीची कटिंग कशा पद्धतीने करायची तर ते तुम्ही जाऊन पाहू शकता अॅक्युरेट बाहीची जर तुम्हाला कटिंग करायची आहे तर ते तशा पद्धतीने करू शकता म्हणजे कधीच चुकत नाही कस्टमरला हवी तशी बाही भेटते आपल्या पद्धतीने आपण कटिंग केली की के मग आपली बाही चुकते तर ह्या अशा पद्धतीने एक इंचा अंतर आकारावरती समोरचा जो आकार असतो तो आकारसुद्धा मी कट करून घेतलेला आहे आता ही बाही अशा पद्धतीने मी कटिंग करून घेत आहे तर बाहीची जी साईज आहे या साईजला आपण बाहीची कटिंग नऊ इंचावरती घेऊ शकतो घ्यायची नऊ इंच साईजची उभी जी बाही आहे तर ती तुम्ही नऊ इंच घ्या दहाच्या घडीला नवी इंचाची साईज आपली ॲक्युरेट भरते आणि पुरेपूर होते ही जर वा कटिंग तुम्ही व्यवस्थित जर पाहिली आणि अशाच पद्धतीने तुम्ही केली तर आता जो प आकार दिलेला असतो आपण तर तो फक्त समोरच्या साईडनीच कटिंग करून घ्यायचा आणि बॅक साईडचा आहे तसा ठेवून द्यायचा आकारसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आपला तर हा माझे जे, जे तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला ना नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि घरच्या घरी ब्लाऊज शिकायचा आहे तुम्हाला तर हे व्हिडिओ एका व्हिडिओमध्येच तुम्ही तुमचे ब्लाऊज शिवू शकता शिकू शकता तुम्हाला कसलाही क्लास लावण्याची गरज नाही किंवा ज्यावेळेस आपण क्लासमध्ये जातो तर त्यावेळेस आपल्या लक्षसुद्धा राहत नाही मग व्हिडिओद्वारे जर आपण पाहिलं तर आपल्याला नंतर आपले व्हिडिओ हा तुम्हाला कसे वाटतात किंवा तुम्हाला समजतात की नाही समजत हे मला कमेंटद्वारे तुम्ही सांगायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय